आणि पुन्हा हे आमचे नालायक लोक, मुल्ला मुलाय सिंग आणखीन तो रबडीचा लालू, 2000 कोटी रुपये पाकिस्तानला द्या का द्या कशा करता? तर प्रकाश आंबेडकरांच्या म्हणण्याप्रमाणे शेजार धर्म म्हणून. शेजार धर्म कोण बसली होते तुझ्या शेजारी? लांडोर कसला शेजार धर्म? अरे त्यांचं जे काय वाटोळं झाले ते त्यांनी बॉम्ब फोडला, आमच्या बरोबरी आमची बरोबरी करायला गेले, वाजपेयीने 2 फोडले आपण 1 फोडावा, त्यात खर्च झाले, त्याला आम्ही काय करणार? मग त्यांना मदत का करायची? तर त्यांनी दुसरा बॉम्ब फोडावा आणि आमच्या खाली फोडावा, त्याकरता द्यायचे. त्याला सर्पाची अवलाद, त्याला दूध पाजता. हे मुलायमसिंगचं वाक्य ऐकल्यानंतर त्याच वेळेला त्याला थोबडवायला पाहिजे होता, पण त्याला मी शिवसैनिकांना सांगितलं जाऊ नका तिकडे, काय भानगडीत पडू नका, मरू द्या यायला, बोंबल बोंबल बोंबलतील. त्यांनी जर सांगितलं ना मागच्या वेळेला कोणीतरी ते तुझं लल्लू त्याच्यानंतर उभा राहिला, लल्लू उभा राहिला, लल्लू बसला, मुलायमसिंग उभा राहिला, ही गर्दी हटून निघून गेली, गर्दी गेली. मी स्वतः पाहत होते त्या, मला एकाने टेप आणून दिली, बघा म्हणे गर्दी चालली आहे रस्त्याने, हा सगळा रस्ता निघून चालला. त्याने एक हिंदूची व्याख्या केली, हिंदू कोण आहे, ते एडझवच आहे ते झालं ते लालू प्रसाद. अरे हिंदू कैसको बोलते है आयला का, तोंडामध्ये चारा भरलेलं फुगलेलं तोंड, बरं मीटिंग मिटिंग नसलं की 2-2 दिवस म्हशी पैसे लोळतो, तुपाळ चेहऱ्याचा मधाळ चेहऱ्याचा. हिंदूची व्याख्या केली, म्हणे हिंदू कशाला म्हणतात, म्हणे हमारी शादी हो गई है, हमको शरीर को हल्दी लगी है, हम हिंदू है. यही बात मुलायम सिंह की है, वही शादी हुई है, शादी हुई उसका हलत लगी है, तोही हिंदू आहे, ज्याच्या अंगाला लग्न झाल्यामुळे हलट लागेल तो हिंदू. ते आपल्याला काय पटत नाही. मग असं जर असेल, लग्नाची हळद ज्याच्या अंगाला लागते तो हिंदू, मग मला असं वाटतं की मुसलमानांचं नेतृत्व करण्याकरता त्या माणसाची सुमता व्हायलाच पाहिजे. ज्याची सुमता नाही तो नेतृत्व करू शकत नाही. जा मुसलमानांना विचारा काय रे, चालेल का बिन सुमत्याचा? तुमच्यावरचे काही नेतृत्व अवलंबून नाही ना, तुमचं नाही महाल्डीचा प्रश्न. ते तर का म्हणे वाजपेयी हिंदू नाही का, त्यांचं लग्न झालं नाही म्हणून काय शोध लावला? मग आम्ही पण सुमतेचा शोध लावला की ज्याची सुमता झालेली नाही तो मुसलमानांचं नेतृत्व करत नाही, तो मुसलमान असू शकत नाही, चालेल. मग हे जसं चालत नाही तसं हळदीचं आणि लग्नाचा काही संबंध नाही. लग्न झाल्यानंतर पिवळी होत असेल ती गोष्ट नाही राहिली. जगदंब जगदंब जगदंब.